नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण फिटिंग कसं करायचं हे पाहणार आहे। जे पहिल्यांदाच ब्लाऊज शिवत आहेत त्यांना ब्लाऊजला फिटिंग करताना खूप प्रॉब्लेम येतात, तर त्यासाठी मी महत्त्वाचे टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्रंट पार्ट कसा जोडायचा हा दाखवलेला आहे। आता आपण फिटिंग करायचं कसं हे पाहूया। तर या इथे पहा, मी फ्रंट आणि बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे आणि बाह्यही तयार करून घेतलेले आहेत। तर या आपण जोडून घेणार आहे। पुढील भाग कसा स्टिच करायचा याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर आता पहा, ही बाही जोडताना आधी आपण चेक करून घ्यायचं की आपली बाही बरोबर आहे का, अशा पद्धतीने चेक करायचं। तर या इथे पहा, आपली बाही बरोबर आलेली आहे। तर या इथे आपण ही बाही जोडून घेऊया। तर त्याआधी आपल्याला बाही उंची या इथे मार्क करून घेऊया। 4 इंचाची बाही आपल्याला तयार लागणार आहे। तर या इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता याच पद्धतीने दुसऱ्या पण बाहीवर आपण मार्किंग करून घेऊया। जेवढी आपल्या बाहीची उंची आहे तेवढी या इथे मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे बाहीची उंची कमी जास्त होत नाही। आता हे मी पुढच्या भागाचा ही मार्किंग करून घेतलं। आता या इथे पहा, आपण बाही जोडायला सुरुवात करूया। तर या इथे हळूहळू अशी आपल्याला बाही जोडत जायचं आहे। जर आपल्याला बाही कमी वाटत असेल तर या इथे थोडे बाहीचे टाके जे असतात, आपण जी शिलाई दिलेली असते ती तोडून घ्यायची, म्हणजे बाही आपली कमी पडत नाही, पण बाही आपल्याला खेचायची नाही अजिबात। तर या इथे पहा, मी हळूहळू करतच बाही जोडत आहे। आता या इथे कमी वाटते असं वाटलं की लगेच एक टिप तोडून घ्यायची अशा पद्धतीने। तर बघा, आपली बाही अजिबात कमी पडणार नाही। या पद्धतीने मी बाही जोडून घेतली आणि परफेक्ट अशी आपली बाही जोडून तयार झालेली आहे। आता या इथे आपण दुसरी ही शिलाई देऊन घेऊया। तर बाही जोडताना जो आतला कपडा आहे तो शिलाईमध्ये अडकणार नाही याची काळजी घ्यायची आहे, आणि हळूहळू अशी या इथे टिप देत जायचं आहे। तर याच पद्धतीने मी दुसरी पण बाही तयार करून घेणार आहे। तर या इथे पहा, दोन्हीही आपल्या बाह्या लावून झालेल्या आहेत। या इथे पहा, आता काय करायचं, जो पाठीमागच्या भागाचा जो सेंटर आहे तिथे एक भाग असा ठेवायचा। तर या इथे काही कमी जास्त नाही आहे म्हणून हे भाग बरोबर आलेले आहेत। तर मी या इथे सरळ शिलाई घेणार आहे। जर तुमचा भाग एक्स्ट्रा येत असेल तर या इथे कट करून काढायचा आहे। ही हुकपट्टी आहे, बरोबर सेंटरवरती ठेवायची आणि अशा पद्धतीने या इथे बरोबर करायचं। जर त्या तिथे एक्स्ट्रा कपडा असेल तर कट करून काढायचा। आता या इथे पहा, बाहीच्या ह्या इथेही आपण एकमेकावरती कपडा ठेवायचा आणि सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे। बाही जर काखेमध्ये वर खाली होत असेल तर आधीच आपल्याला जेव्हा बाही जोडतो त्या टायमिंगला आपल्याला जो ब्लाऊजचा पार्ट आहे तो आणि बाहीचा जो पार्ट आहे तो दोन्हीही चेक करायचे असतात आणि मगच आपल्याला जॉईंट करायचं असतं, म्हणजे आपला भाग वर खाली होत नाहीत। तर या इथेही मी दुसऱ्या बाजूलाही शिलाई देऊन घेत आहे। आता या इथे पहा, जे एक्स्ट्रा असतं ते या पद्धतीने कट करून काढायचं। तर या इथे पहा, ही सरळ लाईन आलेली आहे। आता ब्लाऊज असा उलटा करायचा आणि या इथं एक टिप देऊन घ्यायची आहे, 1/2 इंचावरती किंवा तुम्ही 1/2 इंचावरती ही टिप घेऊ शकता। तर या इथे एक आपण शिलाई देऊन घेऊया। अशा प्रकारे केल्याने काय होतं, ब्लाऊज फिनिशिंगला छान दिसतं, आतले धागेदोरे निघत नाहीत, ब्लाऊज टोचत नाही, फिनिशिंगलाही छान दिसतं। तर एका बाजूला दिली, आता दुसऱ्या बाजूलाही शिलाई देऊन घेऊया। आपले कटिंगचा व्हिडिओ पाहून जर तुम्ही
जर कटिंग केलं तर कोणतेच पार्ट कमी जास्त होत नाहीत। या ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। त्याची ही लिंक मी तुम्हाला देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आता या येते पहा, आता आपलं फायनल फिटिंग येणार आहे। तर बाही किती आहे हे पाहायचं। या इथे या ब्लाऊजची बाही दंडघेर आहे 7.5 इंच। तर या इथे 7.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। तर या इथे मी दिसण्यासाठी दुसरा चॉक वापरून तुम्हाला मार्किंग करून दाखवलं 7.5 इंच। आता ब्लाऊज व्यवस्थित करायचा, ओढायचा नाही ब्लाऊज, आणि 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। तर हे दिलेले पॉईंट आहेत ते पहा समोरासमोर आलेले आहेत। आता दुसऱ्या बाजूलाही आपण तसंच करूया। आता ही लूकपट्टी असणार आहे, तर लूकपट्टी सोडून आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे 9 इंचावरती। या इथे मी तुम्हाला दाखवते पहा, लूकपट्टी सोडून मी 9 इंचावरती मार्किंग केलं। आता दंडघेर 7.5 इंच आहे, तर बाही अशी व्यवस्थित करायची आणि 7.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। आता हेही पॉईंट आपले बरोबर आलेले आहेत। आता कंबर मोजून घ्यायची आहे। तर ब्लाऊज पहा अशा पद्धतीने पूर्णपणे ओपन करून पूर्ण गोल आहे हा मोजून घ्यायचा आहे। मी अशा पद्धतीनेच कंबर मोजून घेते। तर या इथे पहा 36.5 आलेलं आहे, तर 31.5 आपली कंबर आहे, तर 5 इंच एक्स्ट्रा राहतं। तर त्या 5 इंचाचा 1/4 भाग करून आपल्याला या इथे मार्जिन टाकायचं आहे। तर 5 चा 1/4 भाग येतो 1/4 इंच, तर 1/4 इंच या इथे टाकायचं आहे। या इथे 1/4 इंचावरती मी मार्किंग करून घेते। आता या इथे पहा ही लाईन आपली सरळ येते। तर ही जोडून घेऊया दुसऱ्या बाजूला, ही मार्किंग करून घेऊया 1/4 इंचावरती। आणि बघा या इथे ही आपली लाईन सरळ येत आहे। आता या इथे आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची आहे। हे आपलं फायनल फिटिंग आहे आणि याच्या आतमध्ये आपल्याला 3 किंवा 4 अशा शिलाई देऊन घ्यायच्या असतात। तर या इथे पहा अशा पद्धतीने आपली फिटिंगची लाईन आलेली आहे। मी तुम्हाला दाखवलेलं आहे कशा पद्धतीने फिटिंग करायचं। तर या इथे मी शिलाई देऊन घेतलेल्या आहेत, 3 ते 4 शिलाई मी या इथे दिलेल्या आहेत दोन्ही साईडला। अशा पद्धतीने तुम्ही ही फिटिंग करा, अजिबात ब्लाऊज चुकणार नाही किंवा वर खाली होणार नाही। फिटिंग कसं करायचं, फायनल लुक कसा असतो हे मी तुम्हाला या इथे दाखवलेलं आहे। या इथे पहा पाठीमागचा गळा, आपली पायपिंग ही किती छान आलेली आहे, आणि हा फायनल लुक आहे ब्लाऊजचा। अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे। कटोरीचा आकार, क्रॉस पट्टी, पाठीमागचा गळा, बाही तुम्ही पाहू शकता, एकदम सर्व परफेक्ट आलेलं आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।